नमस्कार, मी मधुरा हितगुज। या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध विकारांविषयी चर्चा करून उपचार पद्धतींविषयी तज्ज्ञांकडून माहिती जाणून घेत असतो आणि आज आपण कॅन्सर इम्युनोथेरपी या विषयावर चर्चा करणार आहोत आणि ह्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर आय जी पटेल। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर आय जी पटेल यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। नमस्कार डॉक्टर आय जी पटेल यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास, डॉक्टर आय जी पटेल हे औरंगाबादचे प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ आणि कॅन्सर इम्युनोथेरपीमधले एक अग्रगण्य नाव आहे। डॉक्टर पटेल हे कॅन्सर आयुर्वेद इम्युनोथेरपीचे संचालक आहेत। कॅन्सरसारख्या आजारावर काम करून आयुर्वेदातील इम्युनोथेरपीद्वारे कॅन्सरसारखा आजार बरा करण्यात त्यांचा हातखंडा आहे। तसंच गोरगरीब कॅन्सरग्रस्तांचा एकमेव आधारस्तंभ अशी देखील त्यांची ओळख आहे। नुकताच त्यांच्या इम्युनोथेरपी आणि कॅन्सर उपचार ह्या विशेष कार्याचा सन्मान म्हणून लोकमततर्फे मोस्ट स्टायलिश इन आयुर्वेद ह्या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे। डॉक्टर पटेल यांना ताराबाई लिमये आयुर्वेद हॉस्पिटल पुणे आणि त्याचबरोबर चेस्ट क्लिनिक दादर इथेही रुग्णसेवा बजावली आहे। डॉक्टर पटेल यांच्या चिकित्सेमुळे आत्तापर्यंत रुग्णांना 100% यशस्वी उपचार उपलब्ध झालेले आहेत आणि महाराष्ट्रासह भारतातील इतर भागांमधून अनेक रुग्ण त्यांच्याकडे उपचारांसाठी येत असतात। डॉक्टर पटेल यांचं कॅन्सर इम्युनोथेरपी सेंटर औरंगाबादमध्ये आहे आणि 50 बेडचं आयुर्वेद रुग्णालय आणि कॅन्सर इम्युनोथेरपी सेंटर आहे आणि गेल्या 19 वर्षांपेक्षाही अधिक कालावधी कॅन्सर इम्युनोथेरपीविषयी ते जनजागृती करतायत। चला तर आज आपण कॅन्सर इम्युनोथेरपीविषयी अधिक चर्चा करूयात डॉक्टर आय जी पटेलांशी लगेचच। डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण कॅन्सर इम्युनोथेरपीबद्दल चर्चा करणार आहोत। सगळ्यात अगोदर इम्युनोथेरपी म्हणजे नेमकं काय त्याबद्दल काय सांगाल? इम्युनोथेरपी म्हणजे हा जो थेरपीचा प्रकार असतो यामध्ये ज्या आपल्या शरीराची जी प्रतिकार क्षमता असते तर ती वाढवून त्या शरीरालाच त्या आजाराशी लढण्याची ताकद एक प्रकारे दिली जाते आणि त्यामुळे शरीर स्वतःच त्या आजाराशी लढून त्या आजार नष्ट करतो। समजा उदाहरणार्थ एखाद्याच्या लंग्समध्ये कॅन्सर आहे तर त्या पेशंटला त्याच्या लंग्स च्या इम्युनिटीमध्ये जे जे फॅक्टर असतात लंग्स बूस्ट करण्यासाठी लंग्सची इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी जे जे फॅक्टर असतात ते दिले जातात त्या पेशंटला आणि त्यामुळे त्याच्या लंग्सची इम्युनिटी बूस्ट होऊन त्या लंग्सचा जो कॅन्सर असतो तो बरा होण्यास सुरुवात होते। अशा प्रकारे हा इम्युनोथेरपीचा कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये उपयोग होतो। अगदी डॉक्टर, इम्युनोथेरपीबद्दल आत्ता आपण खरं तर जाणून घेतोय आणि आज कॅन्सरच्या सारख्या खरं तर आजारावरती, कारण की हा आजार एकदा जडला की आपल्याला माहिती असते की आपल्याला सगळ्यांना म्हणजे जे रुग्ण आहेत त्यांना एक प्रकारे थोडीशी मनात भीती असते की आता आपल्याला कॅन्सर झालाय म्हणजे आपला मृत्यू आता अटळ आहे, लवकरात लवकर आपण कधीही जाऊ शकतो, एक भीती आहे सगळ्याची असते। मात्र आत्तापर्यंत तुमच्याकडे येऊन लोकांनी उपचार घेतलेले आहेत, ह्या कॅन्सरग्रस्तांनी उपचार घेतले, त्यांना खूप चांगला असा फायदा झाला आहे। इम्युनोथेरपीच्या माध्यमातून तुम्ही उपचार करतात म्हणजे नेमकं काय होतं त्याबद्दल काय सांगाल? इम्युनोथेरपीने जो कॅन्सर हा जो प्रकार असतो तो हा ऍक्च्युली जो कॅन्सर आहे हा पेशींचा आधार असतो। आता पेशींचा आजार असल्यामुळे शरीरातील कुठल्याही एका ऑर्गनमध्ये हा निर्माण होतो आणि हळूहळू शरीरमध्ये पसरतो। समजा की एक लिव्हरमध्ये कॅन्सर झाला तर त्या लिव्हरच्या पेशींमध्ये अनकंट्रोल्ड ग्रोथ होते, म्हणजे त्या पेशी वाढायला लागतात, त्यात ग्रोथ असते आणि इम्युनोथेरपीने काय होतं की ते जे सेल्स असतात कॅन्सरचे ते कन्व्हर्ट व्हायला लागतात नॉर्मल पेशींमध्ये, म्हणजे नॉर्मल सेल्समध्ये दे आर कन्व्हर्टेड टू नॉर्मल सेल्स, म्हणजे जे कॅन्सर सेल्स आर कन्व्हर्टेड टू नॉर्मल सेल्स। इम्युनोथेरपी ही एकच थेरपी अशी आहे की ज्याच्यामुळे जे सेल्स असतात कॅन्सरचे जे कन्व्हर्ट होतात, बाकी ज्या थेरपीज असतात किमोथेरपी रेडिएशन त्यांनी ते सेल्स एकतर बर्न होतात किंवा ते डेड होतात आणि इम्युनोथेरपीनी त्याचं रिजनरेशन होतं की म्हणजे जे कॅन्सर सेल्स आर कन्व्हर्टेड टू नॉर्मल सेल्स। तर अशा प्रकारे तो आजार जो आजारयुक्त ज्या पेशी असतात त्या हळूहळू कन्व्हर्ट व्हायला लागतात नॉर्मल पेशींमध्ये आणि नॉर्मल पेशींमध्ये कन्व्हर्ट झाल्यामुळे तो आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो।
बरोबर. आता तुम्ही म्हणालात तसं की ह्या इम्युनोथेरपीचा कशा पद्धतीनं उपयोग खरं तर ह्या कॅन्सरच्या रुग्णांसाठी होतो, मात्र आज आपण पाहतो की कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. ह्यामध्ये आता आपण खरं तर ब्रेस्ट कॅन्सरविषयी चर्चा करूया. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये इम्युनोथेरपीचा उपयोग होतो का आणि तो कसा काय होतो त्याबद्दल काय मार्गदर्शन कराल? ॲक्च्युली ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण खूप दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. याला आपण सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे जास्त वेळ बसवून राहणे किंवा व्यायामाचा अभाव हे एक कारण असू शकतं की ब्रेस्ट कॅन्सर वाढण्यामध्ये. आणि आपल्याकडे काय होतं की ब्रेस्ट कॅन्सर ब्रेस्टमध्ये जर गाठी असल्या तर त्याची योग्य त्यावेळी तपासणी होत नाही किंवा जस्ट फिजिशियनला किंवा कोणाला दाखवून किंवा मग त्याचं योग्य निदान होत नाही आणि त्यामुळे तो ब्रेस्ट कॅन्सर असतो. तो बरेच वेळा लेट डायग्नोस होतो. परंतु जर ब्रेस्ट कॅन्सरच्या डायग्नोसिसमध्ये एक सिम्पल डायग्नोसिससाठी टेस्ट असतात. एक तर सेल्फ टेस्ट असतं म्हणजे स्वतःच्या ब्रेस्टची तपासणी करून त्याच्यातमध्ये कुठे गाठ आहे का, त्याचा शेप बदलला आहे का, किंवा त्याचा कलर किंवा त्यातनं काही डिस्चार्ज होत आहे का, ह्या गोष्टी जर आपण स्वतः तपासून घेतल्या सगळ्या 40 नंतरच्या किंवा 35 नंतरच्या स्त्रियांनी तर नक्कीच तिथे गाठ वगैरे फील असेल तर त्याची एक सिम्पल तपासणी असते एक मॅमोग्राफी नावाची. तर ती तपासणी करून तुमच्या ब्रेस्टमध्ये किती गाठी आहे, त्याचं साईज किती आहे, ते कॅन्सरस आहेत की नाही, किंवा मग त्या नॉर्मल गाठी आहेत तर त्याचं योग्य ते ट्रीटमेंट जर करून घेतलं तर नक्कीच लवकरात लवकर बरे होऊ शकतात. बरेच वेळा त्या नॉर्मल असतात पण त्या हळूहळू नंतर मग बरेच दिवस ती गाठ राहिल्यामुळे ती कन्वर्ट होते कॅन्सरमध्ये. तर त्याची योग्य ती तपासणी आणि योग्य ती ट्रीटमेंट जर वेळेवर करून घेतली तर त्याचा नक्कीच फायदा होतो. आणि कॅन्सर ते ब्रेस्ट कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये आमच्याकडे आता एक नवीन कन्सेप्ट आला आहे की कन्झर्वेशन ऑफ ब्रेस्ट. म्हणजे की तुम्हाला जर ब्रेस्ट कॅन्सर झाला तर रुटीन ट्रीटमेंटमध्ये आपण काय करतो की रिमुव्हल ऑफ ब्रेस्ट, म्हणजे की तो ब्रेस्ट मध्ये ज्या ब्रेस्टमध्ये कॅन्सर आहे तो पूर्णपणे रिमूव्ह केला जातो. परंतु आजकाल त्या हा काढून टाकावा लागतं. पण परंतु आजकाल जे मॉडर्न थेरपीज आणि मॉडर्न ज्या ट्रीटमेंट आल्या आहेत त्यांनी ब्रेस्ट कन्झर्वेशन हा एक नवीन कन्सेप्ट येतोय. कारण ब्रेस्ट काढल्यामुळे बरेच डिप्रेशन येतं स्त्रियांना, बऱ्याच स्त्रियांना किंवा जे वर्किंग असतात त्यांना एक प्रकारचा एक इन्फेरिटी कॉम्प्लेक्स येतो त्या स्त्रियांमध्ये. तर ते इन्फेरिटी कॉम्प्लेक्स नको यायला म्हणून ते कन्झर्वेशन ऑफ ब्रेस्ट हा एक नवीन कन्सेप्ट आहे की यामध्ये तुम्हाला ब्रेस्ट काढण्याची गरज पडत नाही जी ट्रीटमेंट असते त्याच्यात. आणि तुमचा जो ब्रेस्ट कॅन्सर आहे तो नक्कीच पूर्णपणे बरा होऊ शकतो. आणि पूर्ण ट्रीट केल्यानंतर सुद्धा त्याचा स्प्रेडअप किंवा त्याचे मॅट्स डेव्हलप होऊ शकत नाहीत. तर अशा प्रकारे जर आपण ट्रीटमेंट करून घेतलं ब्रेस्ट कॅन्सरचं, जर कन्झर्वेशन ऑफ ब्रेस्ट जो कन्सेप्ट आला आहे त्यांनी भरपूर रुग्णांना फायदा झाला आहे आमच्या हॉस्पिटलमध्ये. आणि अनेक रुग्ण दुरून दुरून म्हणजे पुणे मुंबई वगैरे किंवा त्यापेक्षा पण मोठ्या शहरांमधून रुग्ण आमच्या हॉस्पिटलला येत आहे की कारण की कन्झर्वेशन ऑफ ब्रेस्ट हा जो कन्सेप्ट आहे तो नवीन असल्यामुळे इतर ठिकाणी ती सुविधा अजून उपलब्ध झालेली नाही आहे. त्यामुळे आमच्याकडे ही सुविधा असल्यामुळे याचा अनेक रुग्णांनी फायदा झाला आहे याचा. आणि अजून रुग्ण येत आहेत त्याच्या ब्रेस्ट कॅन्सरचे आमच्याकडे आणि ते ब्रेस्ट रिमूव्ह न करता त्याचा पूर्णपणे ट्रीटमेंट, इव्हन आम्ही पेट स्कॅन सुद्धा पेशंटचे करायला सांगतो बिफोर ट्रीटमेंट आणि आफ्टर ट्रीटमेंट सुद्धा त्या पेशंटचे दोन्ही पेट स्कॅन कंपेअर करून मग त्यांचं पूर्ण कम्प्लीट ट्रीटमेंट आणि नंतर त्यांना दर 3 महिन्याला 2 महिन्याला फॉलोअप करून 1 वर्षभरात त्यांचा ब्रेस्ट कॅन्सर नक्कीच पूर्णपणे बरा होऊ शकतो. अगदी. आता तुम्ही जसं म्हणालात तसं की ब्रेस्ट कॅन्सर बरा होऊ शकतो, तसेच इतरही कॅन्सर आहेत की ज्याच्यावरची जर इम्युनोथेरपी केली तर नक्कीच ती देखील खरं तर ते कॅन्सरचे पेशंटही बरे होतात. याच्यामध्ये आता प्रामुख्याने जर आपण विचार करायचा झाला तर मुखाचा कॅन्सर म्हणजेच माउथ कॅन्सरचं प्रमाणही वाढत चाललंय. जसं ब्रेस्ट कॅन्सरचं महिलांमध्ये प्रमाण वाढत चाललंय तसं पुरुषांमध्ये ह्या माउथ कॅन्सरचं किंवा मुखाच्या कॅन्सरचंही प्रमाण वाढत चाललेलं आहे. तर ह्यावरती आपण काय ट्रीटमेंट करू शकतो, इम्युनोथेरपीने कशा पद्धतीने उपचार करू शकतात त्याबद्दल काय सांगाल? हा मुखाचा कॅन्सर हा आहे, याच्यात बरेच प्रकार असतात. म्हणजे की एक जिभेचा किंवा गालाचा, बकल मुखोचा, दाढीचा वगैरे किंवा घशामध्ये असतात कॅन्सर. ओरो फॅरिंग्स किंवा फॅरिंग्समध्ये असतं,
किंवा मग नेकच्या ठिकाणी असतं बरेच पेशंटमध्ये, किंवा दाढ जी असते त्याच्या खाली पण बरेच पेशंटमध्ये कॅन्सर दिसून येतो. तर अशा जे प्रकारचे कॅन्सर असतात त्यामध्ये मुख्यतः काय होतं की ऑपरेट केल्यानंतर ते रिमूव्हल पूर्णपणे करावं लागतं किंवा पार्शियल रिमूव्हल करावं लागतं, किंवा त्यांचा जो चेहऱ्याचा शेप असतो तो पूर्णपणे बदलतो. तर आमच्याकडे जे नवीन कन्सेप्ट आम्ही डेव्हलप केला आहे की त्याने तुमचा चेहऱ्याचा जो शेप असतो तो ऍज इट इज राहून त्याचा पूर्णपणे कॅन्सर तुमचा ओरल कॅन्सरमध्ये त्याचा उपयोग करून नवीन मॉडर्न कन्सेप्ट यूज करून आपण त्यांचा जो चेहऱ्याचा जो शेप असतो तो न बदलता त्याचा पूर्णपणे कॅन्सरचा ट्रीटमेंट होऊ शकतो. अशा प्रकारे तोंडाच्या कॅन्सरमध्ये इम्युनोथेरपीचा उपयोग नक्कीच खूप महत्वाचा आहे, कारण की काय होतं की ओरल कॅन्सरमध्ये जेव्हा आपण बाकीच्या ट्रीटमेंट करतो त्यावेळेस किंवा नुसतं सर्जरी जरी केलं तरी त्याचा ट्रीटमेंटमध्ये त्याचा चेहऱ्याचा शेप बदलतो किंवा त्याला अगेन तेच डिप्रेशन वगैरे किंवा मग इन्फेरिटी कॉम्प्लेक्स येतो पेशंटला, बोलताना वगैरे त्रास होतो किंवा मग त्याला बोलायला किंवा त्याचा पूर्ण ऑपरेट केला तर कम्प्लीट रिमूव्हल ऑफ टंग पण करावं लागतं जिभेच्या कॅन्सरमध्ये. तर आमच्याकडे जर व्यवस्थित ट्रीटमेंट घेतलं सायमल्टेनियसली बाकी पॅथीज वापरून जर व्यवस्थित ट्रीटमेंट घेतलं तर नक्कीच त्याचा रिमूव्हल ऑफ टंग किंवा जेव्हा पूर्णपणे बोलणं बंद होणे वगैरे हे जे प्रकार असतात त्याचा सुद्धा इम्युनोथेरपीने तो पूर्णपणे आपल्याला टाळता येऊ शकतो. चेहऱ्याचा शेप सुद्धा ऍज इट इज जसा तुमचा पहिले होता त्याचप्रमाणे तुमच्या चेहऱ्याचा शेप सुद्धा राखून म्हणजे त्याला आपण ऍज इट इज कन्झर्व करून तुम्हाला कॅन्सर ट्रीट करता येतं. हे खूप महत्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे की अजून ओरल म्हणजे तोंडाच्या कॅन्सरमध्ये ज्या थेरपीज आपण घेतो की रेडिएशन थेरपी किंवा किमोथेरपी, तर रेडिएशन थेरपीमध्ये बऱ्याच वेळा ते रुग्णांचं जेवण वगैरे बंद होतं किंवा मग गिळताना वगैरे त्रास होतो त्यांना. तर असे जर रुग्ण असतील तर त्यांनी जर इम्युनोथेरपी घेतलं आमच्या हॉस्पिटलला येऊन किंवा बाकी ठिकाणी सुद्धा तर त्याचा नक्कीच त्यांना फायदा होतो आणि त्यांचं जे जेवण वगैरे असतं ते पूर्ववत होऊ शकतं आणि त्यांना आजारावरती म्हणजे आजाराशी लढण्याची जी ताकद इम्युनोथेरपीने एक प्रकारे पेशंटला दिली जाते. आणि आमच्याकडे आणखी त्याला म्हणजे की त्याला गाईड सुद्धा केला जातं पेशंटला की तुम्हाला कसं आणखी तुमचं घरी राहून सुद्धा तुम्ही कशाप्रकारे तुमचा इम्युनिटीचा उपयोग करून तुमच्या आजाराशी तुमचा ऍटिट्यूड पॉझिटिव्ह ठेवून तुमच्या रिलेटिव्हचा तुमच्या फॅमिलीचा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड कसा तुम्हाला मदत करतो, किंवा आम्ही फॅमिली काउन्सिलिंग सुद्धा करतो पेशंटचं की तुम्ही अशा प्रकारे या पेशंटशी वागा की त्यांना एक मदतीचा हात द्या, त्यांना एक सपोर्ट द्या की जेणेकरून त्यांचा जो आजार आहे त्याच्याशी लढण्याची त्यांना शक्ती मिळेल आणि ते नक्कीच त्यांच्या पूर्ववत लाईफमध्ये जाता येतील. म्हणजे की आजकाल काय होतं की कॅन्सर झाला फोर्थ स्टेज डायग्नोज झालं की पेशंट किंवा नातेवाईक असं समजतात की आता आपण काही करू शकणार नाही, आता हताश होतात. तर तसं हताश होण्याचा प्रकार नाही. आजकाल खूप मॉडर्न टेक्निक्स आले आहेत कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये आणि तुमचा व्यवस्थित ट्रीटमेंट झाला तर नक्कीच तुम्ही म्हणजे तुमचं ऍज इट इज तुमचं जे रुटीन लाईफ आहे त्याच्यात तुम्ही रिहॅबिलिटेशन जो कन्सेप्ट आहे आमच्याकडे म्हणजे की त्याच्या पेशंटचा जो पूर्वीचा लाईफ होता कॅन्सर पूर्वी आणि कॅन्सर नंतर तर त्या ऍज इट इज त्याच्या लाईफमध्ये तो सेटल व्हायला पाहिजे की जेणेकरून त्याला जो कॅन्सर आहे तो पूर्णपणे बरा झाला असं आपण समजू शकतो. ऍक्च्युली रुटीन ट्रीटमेंटमध्ये काय होतं की कॅन्सर होतो मग कॅन्सर झाला तर त्याचे जे ट्रीटमेंट्स असतात आणि बाकी जे फॅक्टर्स असतात त्यांनी त्या पेशंटला इतकं डिप्रेशन येऊन जातं की तो एक पेशंट म्हणूनच त्याचं पूर्ण लाईफ पण जातं. हा तर आमच्याकडे जो आम्ही रिहॅबिलिटेशन आणि जो नवीन कन्सेप्ट आले आहेत कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये की तुम्ही तुमच्या जे रुटीन लाईफ आहे त्याच्यात तुम्ही एंटर करा कॅन्सरचं ट्रीटमेंट संपल्यानंतर आणि त्याला काय काय सपोर्ट
लागतं आणि ते रिलेटिव्सचं कसं सपोर्ट लागतो, फॅमिलीचा कसा सपोर्ट लागतो की फ्रेंड्सचा कसा सपोर्ट लागतो, तर त्या दृष्टीने सुद्धा आम्ही पेशंटला गायडन्स देतो की तुम्ही अशा प्रकारे त्यांना मदत करा, त्यांना सपोर्ट करा की ते आपल्या रुटीन लाईफमध्ये एंटर करतील आणि त्यांचं जे जॉब आहे, जे काही त्यांचं बिझनेस वगैरे आहे ते करू शकतील, अशा प्रकारे आम्ही त्यांना गाईड करतो. म्हणजे थोडक्यात खरं तर कॅन्सर इम्युनिथेरपीद्वारे खरं तर आपण खूप चांगल्या पद्धतीने उपचार करू शकतो आणि अर्थात त्या माणसाचा तर जीव वाचतोच, पण त्याचबरोबर जसं ब्रेस्ट कॅन्सरबद्दल तुम्ही आत्ता सांगितलं, त्याचबरोबर तोंडाच्या ज्या कॅन्सरबद्दल तुम्ही सांगितलं ते नक्कीच आपण म्हणतो ना की एक योग्य लाईफ ते पुढे जगू शकतात, क्वालिटी ऑफ लाईफ त्यांचं चांगलं सुधारतं, हे फार महत्त्वाचं आहे. खरं तर इम्युनिथेरपीचा इतरही आजारांवरती कशा पद्धतीनं फायदा होतो याबद्दल मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे डॉक्टर, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर. तेव्हा हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेकनंतर हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आपण आज चर्चा करतोय कॅन्सर इम्युनिथेरपीविषयी आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर आयजी पटेल. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि मगाशी जसं आपण कॅन्सरबद्दल बोललो आणि इम्युनिथेरपीचा कशा पद्धतीनं कॅन्सरमध्ये उपचार होतोय त्याबद्दल आपण जाणून घेतलं, मात्र इतरही आजारांवरती खरं तर इम्युनिथेरपी फार उपयोगी ठरते, चांगली ही चिकित्सा पद्धती आहे, तर सोरायसिसबद्दल काय सांगाल? सोरियासिस हा ऍक्च्युली ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे, म्हणजे की तुमची ज्या प्रतिकार क्षमता असते त्याच्यावरती याचं डिपेंडन्सी असते. ऍक्च्युली स्किन बरेच पेशंट याला असा त्वचेचा आजार समजतात किंवा त्वचा खराब होत असल्यामुळे त्वचेचा आजार कन्सिडर करून त्याचं ट्रीटमेंट केलं जातं. पण मी आतापर्यंत बघितलं की या आजारामध्ये संपूर्ण सिस्टमवरतीच त्याचा परिणाम होतो, मेंदूपासून लिव्हरपर्यंत सगळीकडेच त्याचे दुष्परिणाम व्हायला लागतात जेव्हा आजार वाढत जातो सोरियासिसमध्ये. तर सोरियासिस हा नुसता त्वचेचा आजार नसून हा पूर्ण शरीराचाच आजार असतो आणि याचा ट्रीटमेंट ऑटो इम्युन डिसीज असल्यामुळे याला इम्युनिथेरपीचा या डिसीज ट्रीट करण्यात खूप मोठा रोल आहे. आणि आमच्याकडे सोरियासिसचे अनेक रुग्ण आतापर्यंत बरे होऊन गेलेले आहेत. आणि याच्यात बरेच प्रकार असतात, एकतर गटेट सोरियासिस, ब्लॅक सोरियासिस, सोरियासिस वल्गॅरिस. यात काय होतं की जे त्वचेचे असे खवले खवले तयार होतात त्वचेमध्ये आणि ते निघत जातात आणि निघून परत फॉर्म होतात, असं एक सायकल असते त्याची, की याच्यात सुद्धा एक ग्रोथ असते सेल्सची, स्किनच्या सेल्सची, की जी कंटिन्युअस होत राहते, की एक खवला निघाला की त्या ठिकाणी 24 तासात परत दुसरा खवला तयार होतो. अशा प्रकारे संपूर्ण स्किनवर असे गोल गोल राऊंड अँड ओव्हल शेपचे चट्टे निर्माण होतात आणि ते खाज तीव्र खाज असते, या तीव्र प्रकारची खाज असते या आजारामध्ये. आणि ते खाजवल्यानंतर त्यातनं एक काही प्रकारामध्ये ब्लिडिंग होतं खाजवल्यानंतर आणि काही प्रकारामध्ये त्याचे नुसते खवले निघतात किंवा कडक होतं स्किन, रफ होऊन जाते स्किन. तर अशा प्रकारे जर इम्युनिथेरपी घेतलं या आजारामध्ये तर नक्कीच त्याचा खूप जास्त फायदा या रुग्णांना होऊ शकतो आणि इम्युनिथेरपीने हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. इव्हन इफ की ज्या सेल्स आहे स्किनच्या त्याची जी अनकंट्रोल्ड ग्रोथ या प्रकारचे जे फॉर्म होतात ते स्टॉप होऊन ते जी स्किन असते त्या पेशंटची ती नॉर्मल होऊन तो पूर्ण बरा होऊ शकतो हा पेशंट सोरियासिसचा. बरोबर, म्हणजे सोरायसिसवरती देखील इम्युनिथेरपीचा खूप चांगला फायदा बघायला मिळतोय, चांगले उपचार पद्धती आपण खरं तर बघतोय या इम्युनिथेरपीच्या. अजून एक महत्वाचा प्रश्न, तो म्हणजे संधिवात. आत्ता आपण पाहतो की संधिवाताचे अनेक प्रकार आहेत, मात्र या संधिवातामधले वेगवेगळ्या प्रकारांमुळे अनेकांना बऱ्याचदा असं होतं की ऑपरेशन करण्याची वेळ येते, तर अशा वेळेस ह्या इम्युनिथेरपीचा फायदा होऊ शकतो का? अगदी थोडक्यात काय सांगाल याबद्दल? इम्युनिथेरपीचा संधिवाताच्या ट्रीटमेंटमध्ये ऍक्च्युली संधिवात हा एक मोठा प्रकार असतो वाताचे. ऍक्च्युली आयुर्वेदामध्ये 70 टाईप्स ऑफ वात डिस्क्राईब केलेले आहेत. याच्यात एक संधिवात, आमवात हे जे कॉमनली आढळणारे दोन वात आहेत, की याच्यामध्ये जे सांधे असतात त्याच्या ठिकाणी वेदना होतात संधिवातामध्ये. आणि आमवातामध्ये मोठ्या ज्या संधी असतात म्हणजे की गुडघे आणि आपल्या हाताचे जे जॉईंट असतात, बरोबर, हा म्हणजे
कर्पूर संधी म्हणतात त्याला, तर त्या संधींमध्ये ते वेदना निर्माण होतात आणि त्या वेदना अतिशय तीव्र स्वरूपाच्या असतात अमुवातामध्ये. तर संधिवात आणि अमुवात हे दोन्ही पण ऑटोइम्युन डिसऑर्डर्स आहेत. परत तर याच्यामध्ये सुद्धा इम्युनोथेरपीचा खूप चांगला रोल होतो, आयुर्वेद इम्युनोथेरपीचा. आणि हे आजार सुद्धा आयुर्वेद इम्युनोथेरपीने पूर्णपणे बरे होऊ शकतात. याच्या ट्रीटमेंटमध्ये ओरल थेरपी आणि बाकी पण ट्रीटमेंट आमच्या हॉस्पिटलला अवेलेबल आहेत. आणि कितीही सिव्हिअर जरी संधिवात असला तरी तो नक्कीच इम्युनोथेरपीने पूर्णपणे बरा होऊ शकतो. अगदी. आता ह्या कोविडच्या काळामध्ये डॉक्टर आयजी पटेल यांच्याशी जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर ऑनलाईन कन्सल्टिंग देखील उपलब्ध आहे. खालील दिलेल्या नंबरवरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे. डॉक्टर, एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, तो म्हणजे सध्या आपण पाहतोय सध्या कोरोनाचा उद्रेक झालेला आहे, अशा परिस्थितीमध्ये आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण कोरोनावरती मात मिळवू शकतो का? अगदी थोडक्यात काय सांगाल? ऍक्च्युली आयुर्वेदाद्वारे जर आपण कोरोनाचे जे प्राथमिक लक्षण असतात, जसं सुरुवात होते तुम्हाला आजाराची की फीवर, कॉफ किंवा मग डोकं दुखणे वगैरे असे जे लक्षण असतात, त्याच वेळेस जर तुम्ही आयुर्वेदाचं ट्रीटमेंट घेतलं आयुर्वेद प्रॅक्टिशनरकडे किंवा तर नक्कीच त्याचा फायदा होतो आणि आयुर्वेदामुळे कोरोनावरती आपण नक्कीच मात करू शकतो. फक्त आहे की तुम्ही योग्य दिशेने ट्रीटमेंट त्याला जर मिळालं वेळेवर. ऍक्च्युली तुम्ही जर म्हणजे एकदमच लास्ट स्टेजला तुम्ही जर आयुर्वेद प्रॅक्टिशनरकडे आलात तर ते योग्य नसतं, किंवा त्यावेळेस तुम्हाला हॉस्पिटलाइज व्हायची गरज असते. त्यावेळेस नक्कीच तुम्ही आयुर्वेदिक मेडिसिन्स वगैरे घेऊ नका, हॉस्पिटलाइज व्हा. आणि जर सुरुवातीला तुम्हाला असं किंवा एक प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून तुम्ही आयुर्वेदिक मेडिसिन्सचा उपयोग करू शकता, किंवा जसं की एक आयुर्वेदात इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी अनेक मेडिसिन्स आहेत. एक अमृतारिष्ट नावाचं एक मेडिसिन आहे की ज्याने तुमची इम्युनिटी खूप बूस्ट होते, अमृतारिष्ट. आणि दुसरं की आपलं हळदीचं दूध आपण जे बरेच रुटीन मध्ये आपण वापरतोय सध्या बरेच ठिकाणी, तर तो पण एक चांगला इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी. तुमचा डाएट व्यवस्थित ठेवा आणि झोप व्यवस्थित ठेवा आणि बाकी व्यायाम वगैरे योगा वगैरे बेस्ट आहेत. प्राणायाम तुमच्या लंग्स मजबूत ठेवण्यासाठी प्राणायाम करा आणि म्हणजे थोडक्यात डॉक्टर, खरं तर आपण पाहतोय की सध्या कोविड असताना देखील इम्युनोथेरपीचा आपण उपयोग करू शकतो. कॅन्सर असेल किंवा विविध आजार असेल त्यावरती इम्युनोथेरपी खूप चांगली उपचार पद्धती आहे. वेळ संपल्यामुळे डॉक्टर आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू, धन्यवाद. आणि यानंतर हितगुज मध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे हितगुज.